hi good morning students in the last period means in the second period we had started the lesson the fun they had. In that period we had seen the first passage from Marji even wrote about it that night in her diary to I hate school. Okay? And today we are going to start the second passage. So let's start the passage. Okay? Okay. Margie always hated school, but now she hated it more than ever. विद्यार्थी मित्रो मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल म्हणजे शी डीड नॉट लाईक स्कूल सी ऑलवेज हेट द स्कूल बट नाव शी हॅड हेटेड इट मोर दॅन एव्हर परंतु आज मात्र ती पूर्वीपेक्षाही जास्त शाळेचा तिरस्कार करत होती काय आज ती पूर्वीपेक्षाही जास्त शाळेचा तिरस्कार करत होती म्हणजे तिला पूर्वीपेक्षाही जास्त शाळेचा तिरस्कार वाटत होता म्हणजे सी हेटेड द स्कूल मोर दॅन एव्हर नाव द रिझन इज ऑल्सो लाईक दॅट कारणसुद्धा तसंच होतं वॉट इज द रिझन द रिझन वॉज द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्रफी कारण तिचे जे यांत्रिक शिक्षक जे होते ते यांत्रिक शिक्षक तिची परीक्षा मागून परीक्षा घेत होते काय तिची यांत्रिक शिक्षक परीक्षा मागून परीक्षा घेत होते म्हणजे सारखी टेस्ट घेत होते म्हणजे हीच Sorry, her mechanical teacher was giving her the test after test in the subject of geography. And she had been doing worse and worse in that test. And her performance was not well. इन दोज टेस्ट आणि त्या परीक्षेमध्ये तिचा जो परफॉर्मन्स होता तो परफॉर्मन्स काही चांगला नव्हता सो हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड वेन हर मदर वॉज सीईंग हर परफॉर्मन्स ॲट द टाईम हर मदर बिकम व्हेरी नर्वस

तिच्या मुलीचा परफॉर्मन्स हा परीक्षेमध्ये तितकासा चांगला नव्हता म्हणून तिच्या आईनं उदासतेनं डोक्याला हात लावला ओके अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर अँड देन सी डिसायडेड टू सेंट हर टू द काउंटी इन्स्पेक्टर टू चेक हर परफॉर्मन्स आणि म्हणून तिचं जे कार्य आहे तिचं जे अभ्यास आहे तो अभ्यास तपासण्यासाठी तिनं तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे नेण्यासाठी नेण्याचं ठरवलं किंवा घेऊन गेले ठीक आहे ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस म्हणजे लाल बुंद चेहरा असलेला तो गोल गुल गुमगु गोलला घुमट असा माणूस होता व्यक्ती होता घुमटा व्यक्ती होता अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स अँड ही हॅड द होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स म्हणजे ही हॅड

First of all he saw Margie and then he smiled at her. Then he gave her an apple to eat and then he took the teacher apart. Means he made the separate part of teacher. Took the teacher apart means he मेड सेपरेट पार्ट्स ऑफ टीचर म्हणजे त्याने शिक्षकाचे वेगवेगळे भाग केले म्हणजे सुट्टा केला आता सुट्टा केला म्हणजे कसं केला की जेव्हा आपण एखादा रोबोट दुरुस्त करतो तेव्हा दुरुस्त करण्यासाठी त्याचे वेगवेगळे भाग तयार केले जातात किंवा के वेगवेगळे भाग खोलले जातात तशा पद्धतीनं या शिक्षकाचे वेगवेगळे भाग त्याने खोलले सुट्टे केले ठीक आहे

या शिक्षकाला पुन्हा एकत्र जोडता येऊ नये या शिक्षकाला पुन्हा एकत्र जोडता येऊ नये किंवा तिला ते कौशल्य जमू नये असं तिला वाटत होतं किंवा अशी तिची अपेक्षा होती बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर अन अवर ऑर सो देअर इट वॉज अगेन

और सो एक किंवा त्यापेक्षा अधिक तासामध्ये त्यानं त्याला जोडून काढलं म्हणजे तो शिक्षक पुन्हा रिपेअर केला देअर इट वॉज अगेन म्हणजे तो शिक्षक पुन्हा नव्याने तयार झाला लार्ज अँड ब्लॅक अँड अग्ली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वी शोन अँड द क्वेश्चन्स वेअर आस्कड की ज्या शिक्षकाच्या वर शिक्षकावर एक मोठा काळा कुठं आणि विद्रूप असा पडदा होता आणि तो पडदा बिग स्क्रीन की ज्या पडद्यावरती सर्व प्रकारचे धडे आणि सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जात होते असा तो पडदा त्या ठिकाणी तयार झाला तो शिक्षक तयार झाला Okay. Next that wasn't so bad. That wasn't so bad. White The part Marzi the part Marji hated most was the slot where she had.

फोल्डर किंवा ज्याला आपण रकाना असं म्हणतो तो असा रकाना होता की ज्यामध्ये ती तिचे गृहपाठ आणि सरावाचे पेपर टाकत होते तो रकाना तिला अजिबात आवडत नसे कारण त्यामध्ये तिचा परफॉर्मन्स हा चांगला नव्हता म्हणून सी डीड नॉट लाईक दॅट स्लॉट ओके सी ऑलवेज Had to write them out in a punch code. They made her learn when she was six years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. Means she always had to write them out in a punch code. कारण त्यामध्ये तिला पंचकोड म्हणजे ज्याला आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो सिम्बॉलिक लँग्वेज लक्षात आहे पंचकोड मीन्स सिंबॉलिक लँग्वेज म्हणजे सांकेतिक भाषा आणि त्या ठिकाणी तिला हे सगळं सांकेतिक भाषेमध्ये लिहावं लागत असे नेहमी लिहावं लागायचे अँड दे दे मेड हर लर्न वेन सी वॉज सिक्स इयर ओल्ड काय दे मेड हर लन वेन सी वॉज सिक्स इयर ओल्ड जेव्हा ती सहा वर्षाची होती तेव्हा सहा वर्षाची असल्यापासून तिला हे शिकावं लागत होते किंवा ते त्याला शिकवत होते दे मेड हर लर्न तिला ते शिकावं लागत होतं ओके अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम आता तिला ते शिकायला खूप वेळ लागायचा परंतु हे जे यांत्रिकी शिक्षक होते या यांत्रिकी शिक्षकाला मात्र तिचे मार्क्स मोजायला फारसा वेळ लागत नसे म्हणजे विदिन अ मिनिट ऑर सेकंड ही वॉज मीन्स द मेकॅनिकल टीचर वॉज काउंटिंग हर मार्क्स ओके सो सी डीड नॉट लाईक दॅट स्लॉट आणि त्यामुळे तिला तो भाग अजिबात आवडत नसे ओके द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्ज इज हेड म्हणजे वेन द इन्स्पेक्टर हॅड कम्प्लिटेड हिज वर्क कम्प्लिटेड हिज टास्क ही पॅटेड माझीज हेड म्हणजे जेव्हा त्या काउंटी इन्स्पेक्टरनं त्याचं काम पूर्ण संपवलं तेव्हा त्यानं मार्जीच्या डोक्यावरती थोपटलं ओके पॅटेड म्हणजे थोपटणे ही सेड टू हर मदर इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जॉन अँड देन ही टोल्ड मार्जिज मदर मिसेस जॉन त्यानंतर त्यानं मार्जीच्या मदरला म्हणजे मिसेस जॉनला म्हणाला की इट इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट म्हणजे इट इज नॉट द मार्जिज फॉल्ट इट इज नॉट मार्जिज फॉल्ट म्हणजे हा यात मार्जीचा काही ना दोष नाही आय थिंक

काय करत होता अधिक वेगाने जात होता चलत होता गिअर्ड म्हणजे वेगाने फास्टली म्हणजे थोडासा वेगाने पुढे चलत होता दोज थिंग्स हॅपन समटाईम्स दोज थिंग्स हॅपन समटाईम्स आणि अशा पद्धतीनं हे घडत होतं कधीमधी आय हॅव solved it up. सॉरी आय हॅव स्लोड it up टू अँड average टेन इयर्स लेवल आता मी त्याला काय केलेलं आहे थोडासा स्पीड त्याचा कमी केलेला आहे त्याला स्लो केलेला आहे जेणेकरून दहा वर्षाच्या विद्यार्थ्याची जी लेवल आहे क्षमता आहे पात्रता आहे त्या सरासरीनुसार मी त्याला त्याचा स्पीड कमी केलेला आहे ठीक आहे ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी वास्तविक पाहिलं तर ओव्हरऑल म्हणजे सरासरीनं जर पाहिलं तर तिचा अभ्यासातला प्रोग्रेस जो आहे म्हणजे कार्य जे आहे परफॉर्म जो आहे तो थोडासा समाधानकारक आहे म्हणजे चांगला समाधानकारक आहे अँड ही पॅटर्ड मार्जिस हेडाके आणि असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा मार्जीच्या डोक्यावरती थोपटलं मार्जी वॉज डिसअपॉइंटेड जेव्हा शिक्षक पुन्हा नव्याने तयार झाला तेव्हा मार्जी, ते मार्जी थोडीशी उदास झाली डिसअपॉइंटेड मीन्स बिकम नर्वस किंवा बिकेम अनहॅपी म्हणजे मारझी बिकेम अनहॅपी She had been hoping they would take the teacher away altogether. She thinks that the county inspector will take the teacher with him for some day. व्यक्ती आहे म्हणजे काउंटी इन्स्पेक्टर जे आहे ते काउंटी इंस्पेक्टर तिच्या शिक्षकाला काय करतील काही दिवस ठेवून घेतील दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँकड आउट कम्प्लिटली कारण एकदा त्यांनी काय केलं होतं जर टॉमीचे जे शिक्षक होते त्या टॉमीच्या शिक्षकाला जवळजवळ एक महिनाभर त्यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतलं होतं कारण त्याच्यामधील इतिहासाचा जो विभाग होता तो इतिहासाचा विभाग पूर्णपणे पुसलेला होता म्हणजे डिलीट झालेला होता ब्लँकड आउट कम्प्लिटली म्हणजे कम्प्लिटली डिलीटेड म्हणजे पूर्णपणे नष्ट झालेला होता पुसलेला होता आणि म्हणून त्यानं त्याला एक महिनाभर त्याच्याकडे थे ठेवलं होतं आणि तसं मार्जीला वाटत होतं की आतासुद्धा हे शिक्षक हे काउंटी इन्स्पेक्टर या शिक्षकाला त्यांच्याकडे ठेवून घेतील म्हणजे आपल्याला एक महिनाभर तरी अभ्यासातून सुट्टी मिळेल असं तिला वाटत होतं ओके सो सी सेड टू टॉमी वाय वूड एनी वन राईट अबाउट स्कूल आणि यामुळेच ती टॉमीला म्हणाली की एखादा व्यक्ती शाळेबद्दल का बरं लिखाण करेल असं तिनं त्या टॉमीला विचारलं होतं कसे करा था आणि इथं आपण थांबूयात ठीक आहे आता याच्यावरती काही प्रश्न आहेत ते आपण पाहूयात पहा क्वेश्चन फर्स्ट वॉट डू

दुसरा प्रश्न पहा वीज पार्ट ऑफ द मशीन डीड मार्झी हेट मोस्ट वीज पार्ट ऑफ द मशीन डीड मार्झी हेट मोस्ट म्हणजे मशीनमधला कोणता रकाना किंवा कोणता भाग मार्जीला अधिक ना आवडता होता काय मशीनमधला सगळ्यात जास्त कोणता भाग मार्जीला न आवडणारा होता नेक्स्ट वॉट फॉल्ट डीड द इन्स्पेक्टर रिपियर वॉट फॉल्ट डिड द इन्स्पेक्टर रिपियर म्हणजे त्या काउंटी इन्स्पेक्टरनं त्या शिक्षकाचा कोणता भाग दुरुस्त केला होता अँड लास्ट क्वेश्चन आहे वॉट इज माझी लाईक ॲज अ स्टुडंट ब्राईट ॲव्हरेज और बिलो ॲव्हरेज म्हणजे मार्जी कशा प्रकारची विद्यार्थिनी होती ब्राईट म्हणजे हुशार होती का ॲव्हरेज सरासरी होती का बिलो ॲव्हरेज किंवा सरासरीच्या खाली होती कशी होती ॲव्हरेज होती बरोबर आहे ओके गुड छा इथं आपण And let's continue in the next period.